नमस्ते मित्रांनो, आज आपण पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहे। तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आम्ही प्रश्न वाचून काही सेकंद थांबणार आहे। तुम्ही तुमचं उत्तर तयार करून बघायचं आहे की तुमची किती उत्तरे बरोबर आलेली आहेत। तर चला सुरू करूया। प्रश्न एक, डिस्परेट क्लास मिशनची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, वीरा शिंदे। प्रश्न दोन, माझी जन्म ठेप हे पुस्तक कोणी लिहिले? तर त्याचं उत्तर आहे स्वातंत्र्यवीर सावरकर। प्रश्न तीन, पोलीस पाटलाची नेमणूक कोण करतो? तर त्याचं उत्तर आहे प्रांत अधिकारी। प्रश्न चार, सजीवाच्या आंतररचनेचा अभ्यास करणारे शास्त्र? तर त्याचं उत्तर आहे एनाटॉमी। प्रश्न पाच, रेडियमचा शोध कोणी लावला? तर त्याचं उत्तर आहे मेरी क्युरी। प्रश्न सहा, कॉपर सल्फेटचे मराठी नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे मोरचूद। प्रश्न सात, भारत सरकार 2015-16 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून साजरे केले आहे? तर त्याचं उत्तर आहे जलसंवर्धन वर्ष। प्रश्न आठ, कोवाडा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश। प्रश्न नऊ, 2015 भारतरत्न कोणाला मिळाला? तर त्याचं उत्तर आहे अटल बिहारी वाजपेयी। प्रश्न दहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? ही जुनी सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे ते ऑप्शन नाहीत। तर त्याचं उत्तर आहे उद्धव ठाकरे। प्रश्न अकरा, खालील पैकी बलाचे एकक काय आहे? तर त्याचं उत्तर आहे न्यूटन। प्रश्न बारा, पाचगणी हे पर्यटन ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे सातारा। प्रश्न तेरा, युनेस्कोचे मुख्यालय कोठे आहे? तर त्याचं उत्तर आहे पॅरिस। प्रश्न चौदा, कुचीपुडी हे नृत्य प्रकार कोणत्या राज्यात आहे? तर त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश। प्रश्न पंधरा, सूर्य मालिकेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? तर त्याचं उत्तर आहे गुरु। प्रश्न सोळा, भारतातील कोणते गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते? तर त्याचं उत्तर आहे जयपूर। प्रश्न सतरा, भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केव्हा झाली? तर त्याचं उत्तर आहे 1935। प्रश्न अठरा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या शहरात झाली? तर त्याचं उत्तर आहे पुणे। मित्रांनो, अशाच प्रकारचे आम्ही सराव पेपर टाकणार आहे। हा पहिला भाग झाला, लवकरच आम्ही दुसरा भाग डाउनलोड टाकणार आहे। त्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी समोर बेल आयकॉन दिसते त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला दिसतील। आणि ज्यांनी या व्हिडिओला लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।